नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गाईडन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालक मित्रांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत। आजचा जो विषय आहे तो म्हणजे डबल ए ट्रिपल सी अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या BMS कॉलेजेसमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये, म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधून 15% गव्हर्नमेंट BMS कॉलेजेसमध्ये, त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये डबल ए ट्रिपल सी मार्फत 50,000 रुपये भरून डिपॉझिट भरून ज्यांनी BMS कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि ज्यांनी कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग केलेलं आहे, त्यांच्यासाठी जो नियम होता तो नियम असा होता की पहिला फ्री एक्झिट होती, म्हणजे पहिल्या राऊंडला MCC सगळे रूल या ठिकाणी डबल ए ट्रिपल सी मध्ये लागू होतात। म्हणजे पहिल्या राऊंडला जर एखादं कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला फ्री एक्झिट होते, म्हणजे तुम्हाला काही प्रकारचं हे होत नाही। मात्र सेकंड राऊंडचा मात्र जर कॉलेज अलॉट झालं आणि तुम्ही ते घेतलं नाही तर मात्र तुमचं डिपॉझिट आहे फॉरफिट होतं, म्हणजे डिपॉझिट तुमचं जप्त होतं। आणि पहिल्या कॉलेजला जे मिळालेलं तिथं रिपोर्टिंग केलेलं असेल तुम्ही किंवा तिथं जॉईनिंग करून घेतलेलं असेल आणि पुढच्या राऊंडला जर समजा अपग्रेड झालं कॉलेज तर ते तुम्हाला कंपल्सरी मानलं जातं, 100% ते ॲडमिशन ते 100% मानलं जातं आणि कदाचित त्यानंतर तुमच्या सर्व राऊंडमधून तुम्ही बाहेर पडता। दुसरी गोष्ट, पहिलं कॉलेज जे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं तिथं रिपोर्टिंग केलं नसेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर आपल्याला एखादं कॉलेज मिळालं किंवा अपग्रेड झालं आणि नवीनच कॉलेज पहिल्यांदाच नवीन कॉलेज मिळालं किंवा नवीन एंट्री केलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा डबल ए ट्रिपल सी मध्ये दुसरं कॉलेज मिळालं, म्हणजे पहिलंच कॉलेज मिळालं सेकंड राऊंडला, तरी सुद्धा ते फायनलच मानलं जाईल आणि ते जर समजा तुम्ही सोडलं तर तुम्ही त्या प्रोसेसमध्ये बाहेर होऊन तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे। आणि जर समजा तुम्ही ते कॉलेज घेऊन सोडलं तर मात्र घेतलं, म्हणजे ज्या ठिकाणी जाऊन जर रिपोर्टिंग केलं किंवा जॉईनिंग केलं तर मात्र तुम्ही सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडता। म्हणजे सेकंड जो राऊंडचा रूल आहे तो त्या MCCचा टोटल रूल जो आहे तो त्या ठिकाणी होतो। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना MCCचा जो म्हणजे ह्याचा डबल ए ट्रिपल सीचा BMS कॉलेज आयुर्वेद कॉलेज जे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असतील किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेजेसमध्ये ज्यांना 15% कोट्यामध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलेलं असेल तर त्यांना जर रिझाईन द्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना 2022 ही जी तारीख होती ती लास्ट डेट होती रेझिग्नेशन देण्याची। म्हणजे आपण जर समजा बघा काय म्हणतो मी, ते ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा म्हणजे AEE म्हणजे आयुष ॲडमिशन ट्रिपल सी सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे MCC जसं तसं ऑल इंडियाचा AEECC। इकडे काय होतं की डीम्ड कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस भारत देशातले सगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। डीम्ड कॉलेजेससाठी 50,000 रुपये भरायचे, इकडे तुम्हाला 10,000 रुपये भरावे लागते। तर या कॉलेजमध्ये जर तुम्ही रिपोर्टिंग केलेलं असेल आणि ते जर तुम्हाला कॅन्सलेशन करायचं असेल तर ती जी तारीख होती ती 14 फेब्रुवारी 2022 होती, ती वाढून आता 24 फेब्रुवारी 2022 झालेली आहे। हे महत्त्वाचं इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगण्यासाठी मी आलेलो आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज घेतलं नाही त्यांच्यासाठी काही फ्री एक्झिट आहे, परंतु ज्यांनी रिपोर्टिंग केलं नाही आता आपल्याला वाटतं की आपण ते कॅन्सल करावं, तर कॅन्सलची तारीख आपली 14 पासून 24 फेब्रुवारीपर्यंत AEECCची तारीख झालेली आहे। ह्या महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगण्यासाठी मी आलो आहे। त्यानंतर मात्र सेकंड राऊंडचे सगळे स्ट्रिक्ट नियम आणि कडक नियम तुम्हाला लागू होणार आहेत। जो काही डिसिजन आहे तुम्ही 26 तारखेपर्यंत घेऊ शकता, तुम्ही सोडलं तर सेकंड राऊंडमध्ये अपियर होऊ शकता आणि त्या अपियर झाल्यानंतर जर कॉलेज अलॉट झालं आणि कॉलेज अलॉट झालं आणि तुम्ही घेतलं नाही तर तुमचे डिपॉझिट जप्त होतं, तुम्ही ते कॉलेज जर घेतलं तर सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडता आणि असा त्याचा अर्थ आहे। जर कॉलेज घेऊन परत सोडलं तर टोटल प्रक्रियेमधून तुम्ही वर्षभरातून बाद होता। हे AEECCचा आणि MCCचा हा रूल सगळ्यांनी लक्षात ठेवावा। इकडे तुम्हाला ॲडमिशन मिळण्यासाठी कमी मार्क्समध्ये आणि हाय बजेटमध्ये मिळण्यासाठी खूप छान चान्स असतो BMS AEEECमध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर MBBSसाठी सुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MCC थ्रू होणाऱ्या ऑल इंडिया कोट्यामध्ये सुद्धा। परंतु सेकंड रूल हा महत्त्वाचा राहतो, त्या सेकंड राऊंडला मात्र तुम्ही काही चुका केल्या तर
ते चालत नाही. स्ट्रिक्टली सेकंड राऊंड नंतर बऱ्यापैकी सगळं पिक्चर क्लिअर होत असतं. याही पलीकडे जाऊन मला सांगायची गोष्ट अशी आहे की ऑल इंडिया राऊंडमध्ये ऑल इंडिया डबल ए ट्रिपल सी असेल किंवा एम सी सीचे दोन्ही नियम आहे ते पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे. म्हणजे तुम्ही नाही गेला तरी पण चालतं, परंतु पहिल्यांदा राऊंड एवढं मेरिट असतं तेवढं पुढं मेरिट सापडत नाही, पुढं मेरिट जास्तच जातं. त्यामुळे एखाद्या 300 मार्क्सच्या विद्यार्थ्याला जर समजा आता डीम्ड कॉलेज मिळालेलं असेल तर पुढच्या कॉलेजला ते मिळणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आत्ता मिळाले म्हणून तुम्ही रिझाईन करायला गेला तर सेकंड राऊंडला तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामध्ये जावं लागेल हे लक्षात ठेवा. आणि हा महत्त्वपूर्ण डिसिजन सांगण्यासाठी मी तुम्हाला आलेलो होतो. आजचा जो विषय आहे तो डबल ए ट्रिपल सीचं जर तुम्हाला एखादं डीम्ड कॉलेज असेल किंवा गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज ऑल इंडियामधून मिळालेलं असेल तर ते कॉलेज सोडायचे असेल तर ती जी डेट आहे ती 14 फेब्रुवारी 2022 पासून 24 फेब्रुवारी 2022 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि त्याच्यावरती कॉमेंट करा. विषय पाहिजे असेल तर ते कॉमेंटचे विषय मांडा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.